नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना आपले हार्दिक स्वागत करीत आहे. मी करुणा किवंडे आज आपणासमोर महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी केलेल्या महान संशोधनाबद्दल माहिती सांगणार आहे. चार्ल्स डार्विन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 इंग्लंडमधील श्यूजबरी येथे झाला. चार्ल्स डार्विन हे 8 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. कुटुंबात त्यांना अभ्यासात सामान्य मानले जात. निसर्गाचा अभ्यास करणे त्यांना आवडत असे. त्यांची दृष्टी तीक्ष्ण व चौकस होती. सुसंस्कृत कुटुंबातील मुलांना अभ्यास करणे आवश्यक असल्याने त्यांना कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश दिला. तेथे त्यांनी धर्माचा अभ्यास सुरू केला, पण धर्मशास्त्राच्या अभ्यासात त्यांना मुळीच रस नव्हता. लहान लहान कीटक व सजीवांचे निरीक्षण करणे त्यांना अधिक पसंत होते. कीटक जमवणे, त्यांचे निरीक्षण करणे व निरीक्षणावर आधारित लेखन करणे त्यांना आवडत असे. डार्विन हे अतिशय सूक्ष्म निरीक्षक व शोधक होते. डार्विन यांनी 1838 प्रकाशित झालेले एसेज ऑन पॉप्युलेशन नावाचे पुस्तक वाचले. या पुस्तकाने त्यांच्या शंकांचे निरसन व समाधान केले. आपल्या प्रवासादरम्यान त्यांनी रोपटी व सजीवांच्या अनेक प्रजातीचे निरीक्षण केले होते. त्यांनी जीवाश्मही पाहिले व एकत्र केले. हे सर्व नंतर त्यांच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरले. त्यांचा असा विश्वास होता की पशु असो वा मानव, सर्वांना अन्नासाठी, अस्तित्वासाठी व पुढील प्रजातीमध्ये उत्क्रांत होण्यासाठी वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. ऐतिहासिक प्रवास व विस्ताराने अभ्यास केल्यानंतर 20 वर्षांनी ते काही निष्कर्षाप्रत आले. त्यांनी असा निष्कर्ष काढला की आपल्या शरीरात जे काही परिवर्तने होतात ती आवश्यक असतात. डार्विन यांचे ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक प्रकाशित झाले. यामध्ये डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला, जो असा होता की सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात आणि हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीवघेणी असते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे तग धरू शकत नाही. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला. अशा या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू 16 एप्रिल 1882 रोजी झाला. या महान शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन. धन्यवाद.